आता आपण जाणून घेणार आहोत गावकुसातल्या वेगवेगळ्या घडामोडी, अगदी झटपट सुरुवात करूया. कर्नाटकच्या बसला काळं फासल्याप्रकरणी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा महासंघाने राज्य सरकारला दिला. बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेकडून आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. एक इंचही जागा कर्नाटकला न देण्याचा इशारा शिंदेंनी दिल्यानं कन्नड भाषिक आक्रमक झाले. सांगलीतल्या जत तालुक्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मैया यांचे पोस्टर झळकलेत. तिकुंडी गावच्या नागरिकांनी यावेळी बोम्मैया यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. जे आम्हाला पाणी देतील आम्ही तिकडेच जाणार असं ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केलं. राज ठाकरे मंगळवारपासून कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. तर कोकण दौऱ्यावेळी आंगणवाडीच्या भराडी देवीचंही ते दर्शन घेणार आहेत. विशेष म्हणजे राजापूर विधानसभा मतदारसंघातील 200 महिला त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील. पाणी पुरवठा मंत्रीपद पालकमंत्रीपदाची जबाबदारी आणि दूध संघाच्या निवडणुकीसाठी गुवाहाटीला जाऊ शकलो नाही अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार काम सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बारसूत होणाऱ्या रिफायनरीला माझं 100% समर्थन असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय. कोणत्याही विकासात्मक प्रकल्पाला विरोध करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र बंद करण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंसोबत कोण आहे? डाव्या उजव्या बाजूला कोणीच नाही, ताईच आहेत. तिकडे आणलं याचा अर्थ शिवसेना संपली असा टोला नारायण राणेंनी लगावला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रत्नागिरी दौऱ्यावरती गेले. तिथल्या जेलमध्ये जाऊन त्यांनी सावरकरांच्या कोठडीला भेट दिली. सावरकरांनी ज्या यातना सहन केल्या ते आठवून बावनकुळेंच्या डोळ्यात यावेळी अश्रू दाटले. उद्धव ठाकरे याआधी चिखलीत गेले असते तर आम्हाला गुवाहाटीत जायची गरज लागली नसते अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली. त्यावर जे लोक महिलांचा आदर करत नाहीत त्यांना आम्ही महत्व देत नसल्याचं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं. बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेत्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून रोहित पवारांनी ट्विट करून निशाणा साधला. राज्याचा स्वाभिमान आणि अस्मिता अबाधित राहावी आणि अडचणींचे डोंगर पार करण्यासाठी जे जे हवं ते सर्व राज्य सरकारला दे अशी प्रार्थना त्यांनी कामाख्या देवीला केली. नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित कृषी प्रदर्शनाला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट दिली. प्रदर्शनातील ट्रॅक्टरच्या स्टॉलला भेट देत थेट ट्रॅक्टर स्वारीचा अनुभव घेतला. सोलापुरात वकील गुणरत्न सदावर्तेंवर काळी पावडर फेकण्याचा प्रयत्न झाला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा काळे झेंडे दाखवण्याचा त्यांना देखील प्रयत्न झाला. सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेच्या वेळी हा गोंधळ झाला. महाराष्ट्र तोडण्याची भाषा कुणी करत असेल तर सोडणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने गुणरत्न सदावर्तेंना दिला. संभाजी ब्रिगेड स्टाईलने काळं फासवण्याचा इशारा प्रदेश संघटक संतोष शिंदेंनी दिला. शिवसेनेसोबत केलेल्या युतीमुळे राज्यात भाजप वाढली नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं. 25 ते 30 वर्ष निवडणूक लढवायला मिळाली नाही मग पक्ष कसा वाढेल असा सवाल त्यांनी केला. अहमदनगरमध्ये संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. मागील सरकारच्या काळात संजय राऊत यांना सिल्वर ओकमधूनच स्क्रिप्ट दिलं जात होतं असं विखे पाटील म्हणाले. धुळ्यापाठोपाठ नाशिकमध्येही आविष्कार भुसेंचे होर्डिंग्ज लागलेत. या होर्डिंग्जवर आविष्कार भुसेंचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आलाय. दादा भुसेंनी हे होर्डिंग्ज हटवण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहेत आणि या ठिकाणी त्यांनी कळसूत्री बाहुल्यांचे शिल्पकार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले परशुराम गंगावणे यांची भेट घेतली. यावेळी कलाक्षेत्रातील अडचणी सोडवण्याचं आश्वासन बावनकुळेंनी गंगावणे यांना दिलं. सरपंचपदाच्या आरक्षणात झालेल्या चुकीनं भंडाऱ्यातल्या मोहाडी तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले. निवडणूक स्थगित झाल्यानं संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली. गावागावात निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आली होती आणि हा सगळा खर्च वाया गेला. ग्रामपंचायतींचे
प्रोसिडिंग गहाळ केल्यामुळे अमरावतीच्या येऊदा ग्रामसभेत गदारोळ झाला. सरपंच आणि सचिवांनीच ती गहाळ केल्याचा आरोप करत सदस्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. सरपंच आणि सचिवांविरोधातील घोषणाबाजीनं ग्रामसभा चांगलीच गाजली. नांदेडच्या बहाद्दरपुरात मानार नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दुरुस्तीसाठी गेल्या काही दिवसांपासून पूल बंद होता. पुलावरील वाहतूक सुरू झाल्यानं स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला. जळगावच्या मुक्ताईनगर एस टी डेपोत 22 नवी वाहनं चालक वाहक रुजू झाले. चालक वाहकांच्या तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत शाळा गाठता येत नव्हती. त्याविरोधात युवा सेनेनं आंदोलन केल्यानंतर ही भरती करण्यात आली. हिंगोलीत रेशन दुकानांमध्ये ई पॉस मशीनचं सर्व्हर डाऊन झाल्यानं विद्यार्थ्यांना लाभार्थ्यांना रांगेत ताटकळवं लागलंय. वारंवार असं घडत असल्यानं रेशन दुकानदारही त्रस्त झालेत. या मशीन बदलण्याची मागणी केली जाते. अकोल्याच्या अन्वी मिर्झापूर इथे श्वेत शिवारांमध्ये विषारी साप आढळून आलाय. सर्पमित्र प्रशांत नागे यांनी या सर्पाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पर्यटन विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हारमध्ये लोककला महोत्सव आयोजित करण्यात आला. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं आणि यावेळी आदिवासी तारपा नृत्यावरती त्यांच्या नृत्यावर लोढा यांनी देखील ठेका धरला. हिंगोलीमध्ये रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याची कामं सुरू आहेत. मात्र विजेचा दाब कमी असल्यानं डीपी जळण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे वारंवार डीपी दुरुस्त करून नेण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरण कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील साखर कारखाना कधी सुरू होणार याची शेतकरी आणि कामगारांना प्रतीक्षा. गेल्या 10 वर्षांपासून हा कारखाना बंद आहे. जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी कारखाना सुरू करण्याचं आश्वासन दिल्यानं सर्वांना त्याची प्रतीक्षा लागली. वाशिम जिल्ह्यातल्या 287 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. आचारसंहितेमुळे शेतकरी प्रोत्साहन योजनेचा अनुदान वर्ग करण्यास ब्रेक लागला आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातील सेलू आंबा गावात सोयाबीनची चोरी झाली. तब्बल 8.5 लाखांचं 143 क्विंटल सोयाबीन चोरीला गेल्यानं जगन्नाथ मामडगे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. लासलगाव आणि मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात लाल कांद्याची आवक सुरू होताच कांद्याला चांगला भाव मिळाला. कांद्याला प्रति क्विंटल 3,500 रुपये इतका भाव मिळाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरेंचा पैठण मतदारसंघ अतिवृष्टी नुकसान भरपाईतून वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच वैजापूर तालुक्यालाही यातून वगळण्यात आलं. त्यामुळे दोन्ही तालुक्यांमधील शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळतो. भंडारा जिल्ह्यात 233 पैकी केवळ 189 धान खरेदी केंद्र सुरू आहेत आणि त्यामुळे खरीप हंगामातील धान अद्यापही शेतकऱ्यांच्या घरात पडून असून धान विक्रीला न गेल्यानं बळीराजा हवालदिल झाला. अहमदनगरच्या पाथर्डीमधील श्री क्षेत्र मोहाटा देवस्थानच्या नवीन विश्वस्तांची निवड जाहीर करण्यात आली. एकूण 15 नवीन विश्वस्तांमध्ये पाथर्डी इथले 2 नगर, पुणे आणि औरंगाबादमधील 1, मोहटे गावातील 5 विश्वस्त असून उरलेले 5 विश्वस्त हे पदसिद्ध अधिकारी आहेत. कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीनं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात कुणबी जोडो अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात दापोलीपासून झाली. कुणबी समाजाचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला जातो आणि त्याविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. अमरावतीत 8 महाराष्ट्र बटालियन एनसीसी ग्रुपने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. एनसीसीला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रामदेव बाबांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली. या वक्तव्याप्रकरणी रामदेव बाबांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. अहमदनगरमध्ये बाबा रामदेव यांच्या विरोधात वंचितने आंदोलन केलं. महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं.
रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचा जळगावमध्ये निषेध करण्यात आला. महिला काँग्रेस आघाडीतर्फे रामदेव बाबांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. जळगावमध्ये गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली. आंदोलनाची दखल न घेतल्यानं आंदोलकांनी आकाशवाणी चौकाचा रस्ता रोको केला आणि यावेळी पालकमंत्र्यांशी चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. औरंगाबादमध्ये शिक्षक सचिन महाजनला पोलिसांनी अटक केली आहे. जालन्याहून औरंगाबादकडे जाताना बसमध्ये त्यांनी एका तरुणीची छेड काढल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बीड शहरातील पंचायत समिती कार्यालयातून चक्क इन्व्हर्टर संचाची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावतीत एका 60 वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपी विशाल नांदुरकरला अटक केली असून महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. वाहन कर्जाच्या नावाखाली बँक ऑफ महाराष्ट्राची 1 कोटी 30 लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव इथल्या शाखेत घडलाय. या प्रकरणी बँकेच्या तत्कालीन 2 अधिकाऱ्यांसह 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सटाणाजवळील जायखेडा परिसरात सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. अवघ्या काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या अहमदनगरच्या उड्डाणपुलावर अपघातांचं प्रमाण वाढत आहे. कधी गाडी घसरून तर कधी गतिरोधकांमुळे अपघात होत असून सार्वजनिक बांधकाम विभागानं याची दखल घेण्याची मागणी होते. कल्याणमध्ये रायते पुलाजवळ सिमेंट मिक्सर ट्रक कोसळला. खोदकाम सुरू असताना ट्रक खालील जमीन खचल्यानं अपघात त्याचा झालेला आहे आणि यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्यात नवले पुलाजवळ अपघात झाला. एका टँकरने कारला धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून टँकरसह चालक फरार झाला. भंडाऱ्यात धावत्या कारने अचानक पेट घेतला. चालकाचा वेळीच चालकाला लक्षात आल्यानं तो थोडक्यात बचावलाय. मात्र आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. भिवंडीमधील राजलक्ष्मी कंपाऊंड परिसरात कापूर अगरबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली. 4 तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलं. यात लाखोंचं नुकसान झालं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तालुक्यामधील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील ओझर शहराजवळ एका कारनं पेट घेतला. कारमध्ये डिझेल टाकताच कारने पेट घेतला. शर्थीच्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं. वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं जाणं चटका लावणार असल्याची प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली. कलेच्या प्रांतातील एक सर्जनशील कलावंत आणि मार्गदर्शक आपल्यातून निघून गेल्याची भावना चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलून दाखवली. तर या श्रेष्ठ कलावंत विचारवंताच्या नसुण्याचीही उणीव नेहमी जाणवत राहील असं म्हणत त्यांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली. पंकजा मुंडेंनी विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहिली. फोनवर कायम संवाद व्हायचा पण आमची भेट राहून गेल्याचं म्हणत त्यांनी शोक व्यक्त केला. जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बाळासाहेबांच्या संविधानामुळे मी मंत्री झालो असून ओबीसी नसतो तर मी मंत्री झालो नसतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. रत्नागिरीतल्या दापोलीत संविधान दिनाचा औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडण्यात आला. आरपीआयनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉक्टर आंबेडकर आणि छत्रपती शिवराय यांच्या हुबेहूब प्रतिकृती पाहायला मिळाल्या.
संविधान गौरव दिनानिमित्त धुळ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीनं संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरातील जुन्या महानगरपालिकेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये चिबुकल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. नंतर ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूया. पनवेलमध्ये 26/11 हल्ल्यातील शहीद बाळासाहेब भोसले यांच्या कुटुंबियांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली आणि यावेळी या भोसले कुटुंबीय भावुक झाले होते. गोंदिया पोलिसांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली आणि संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं. गोंदिया, आमगाव, तिरोडा आणि देवरीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.